महानगरपालिका नांदेड सिटी या स्वतंत्र गृह प्रकल्पाला कोणत्याही सुविधा पुरवत नसताना नांदेड सिटी महानगरपालिका हद्दीत असल्याने महानगरपालिकेने येथील रहिवाशांना मिळकत कराची आकारणी सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या 3 वर्षापासून ही देयके नांदेड सिटी गृह प्रकल्पातील रहिवाशांना पाठवण्यात आली आहेत. नांदेड सिटीमधील रहिवासी नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड च्या पाणी विकत घेत असताना देखील सांडपाणी तसेच अन्य सुविधांसाठी रहिवाशांनी एक एक कर्मी कर भरला असताना देखील त्यांना दुहेरी कराची आकारणी करण्यात आल्याचे पुढे आले आहे. तुम्हाला महानगरपालिकेने सुविधा दिल्या तर तुम्ही टॅक्स भरणार का? माझा विषय आहे नांदेड सिटीचा. नांदेड सिटीमध्ये आम्ही सर्व सुविधा स्वतः डेव्हलप केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये सफाई, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, रोड्स, आमचे इंटरनल रोड्स, सोलर हार्वेस्टिंग, रेन हार्वेस्टिंग, हे सगळे प्रकल्प, जल प्रकल्प, हे सगळे आम्ही स्वतः नांदेड सिटीने डेव्हलप केले. नांदेड सिटी इंटिग्रेटेड टाउनशिप आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला गेल्या 10 वर्ष टॅक्स नव्हता, पण अचानक आत्ता 2023 डिसेंबरमध्ये एकदम 4 वर्षाचा टॅक्स आम्हाला मागच्या 3 वर्षासकट आत्ता देण्यात आलाय. ज्या सुविधा स्वतः नांदेड सिटीच्या नागरिकांच्या रहिवाशांच्या जे 4-5 लाख रुपये वन टाइम मेंटेनन्स मध्ये त्याच्यातून डेव्हलप केलेले आहेत, आणि जे पाणी आम्ही खडकवासल्यातून डायरेक्ट उचलून ते आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही पूर्ण नांदेड सिटीला पुरवतो. जे पाणी आम्हाला रहिवाशांना 21 रुपये पर 1000 लिटर असं पाणी आम्ही नांदेड सिटी प्रीपेड मध्ये आम्ही रहिवाशी सर्वजण विकत घेतो. त्याच्यामध्ये आता ज्यावेळेस आम्हाला टॅक्स आला एकदम 3 वर्षाचा, त्याच्यात बऱ्याच जणांची नावं अशी आहेत की जुन्या मालकाच्या नावाने आले आहेत. त्याच्यामुळे अशा लोकांना पूर्ण टॅक्स भरावा लागणार आहे. त्यांना बाकीच्या लोकांसाठी 40% सवलत जी स्वतः घरात राहत असले तर ती मिळत नाही, म्हणजे PT3 फॉर्म त्यांना भरता येत नाही. आणि दुसरं ट्रान्सफर फी, अवाढव्य ट्रान्सफर फी जी 2 BHK साठी 8 ते 10 हजार रुपये असा आम्हाला 20 ते 25 हजार रुपये भूर्दंड बाकीच्या लोकांपेक्षा जास्त भरायला लागणार आहे, ज्यांची बिलं जुन्या मालकांच्या नावाने आले. अशा प्रकारे नांदेड सिटी हा केवळ एकमेव प्रकल्प आहे की जिथं सर्व प्रक्रिया, सर्व सुविधा आम्ही स्वतः डेव्हलप केलेत, आणि तरी सुद्धा आम्हाला त्याचा टॅक्स लागतोय. म्हणजे आम्ही हे डबल टॅक्सेशन मध्ये, आमची अशी मागणी गेल्या 8-10 महिन्यापासून कॉर्पोरेशनला कमिशनर, मंत्री लेवल, आमदार ह्या सर्वांतर्फे आम्ही प्रयत्न केले. इव्हन लक्षवेधी सुद्धा आता माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी 12 जुलैला मांडला, त्याच्यामध्ये नांदेड सिटीचा विषय मांडला, पण त्यांनी अजूनपर्यंत कुठलाही दखल घेतलेली नाही. तर माझी कृपया शासनाला विनंती आहे की तुम्ही वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे.